नमस्कार मी ईशान आणि वेलकम टू एपिसोड नंबर फाय हा टेन पार्ट्सची सिरीज आहे मेंटल हेल्थवर आणि हा आता पाचवा एपिसोड आहे आपला आजच्या एपिसोडमध्ये मी माहिती अशी डिस्कस करण्यापेक्षा विचार करतो आहे की तुम्हाला चांगला रेलेवंट डेटा प्रोव्हाइड करावा तर मी काही काही नंबर्स जमा केलेले आहेत आणि ते नंबर्स तुम्हाला मी सांगणार आहे ते ते ऐकून तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मग जरूर डिस्कस करा तुमच्या मनात काय येतं हे नंबर्स ऐकून आणि जास्त करून मी नंबर्स इंडियाचेसुद्धा सांगणार आहे कारण आपला ग्रुप जास्त करून बेस्ड इन इंडिया आहे तर इंडियन नंबर्स मला मला वाटतं आहे की जास्त रिलेवन्स ठेवतील पण त्याआधी ओव्हरऑल आपण बाकीच्याही जरासं बघूया बाकीच्याही देशांचं बघूया चला मग नंबर्सबद्दल सांगायचं तर नंबर्सच नाही फक्त डेटा इन जनरल तर असे कुठले कुठले प्रोफेशन्स आहेत ज्याच्यामध्ये मेंटल हेल्थ इलनेस हा सगळ्यात जास्त प्रेवलेंट दिसतो तर हा सर्वे अमेरिकेत जेव्हा केला गेला तर फक्त अमेरिकेतला आत्ता मी तुम्हाला सांगतो आहे तर अमेरिकेत हे जे आत्ता मी तुम्हाला नावं सांगणार आहेत त्या त्या प्रोफेशन्समध्ये मॅक्सिमम मेंटल हेल्थ कंडिशन्स किंवा मेंटल हेल्थ इलनेस हे दिसतात मायनिंग एक आहे मग कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे तिकडची फार्मिंग आहे लॉ एन्फोर्समेंट आहे मिलिटरी आहे डॉक्टर्स डेंटिस्ट नर्सेस आणि लॉयर्स ही प्रोफेशन्स अमेरिकेत तरी सगळ्यात जास्त प्रमाणात मेंटल हेल्थ इलनेस दिसून येतील अशी आहेत त्याच्यानंतर दुसरं तुमच्याशी डेटा शेअर करायचं आहे म्हणजे कोविडच्या सिच्युएशनमध्ये कुठल्या प्रोफेशन्समध्ये जास्त मेंटल हेल्थ इलनेस दिसला जगभर कुठल्या एका कंट्रीमध्ये नाही तर हे स्पेसिफिकली पॅन्डेमिकच्या काळातली गोष्ट आहे तर तो मेंटल हेल्थ इलनेस जास्तीत जास्त दिसला पहिलं तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला कदाचित सरप्राईज वाटेल आणि कारणं काय असतील हे मी आय लिव्ह इट टू यू म्हणजे हे प्रोफेशन का असेल त्याच्यामागे रिझनिंग काय असेल हे आत्तापर्यंत जे चार एपिसोड झाले त्याच्यातली माहिती आणि तुम्हालाही त्यातनं काय वाटतं हे तुम्हीच ॲनलाईज करा आणि मग कॉमेंट्समध्ये जरूर लिहा की का असेल असं मी आत्ता फक्त डेटा सांगतोय तर कोविडमध्ये व्हेट्स म्हणजे व्हेटनरी आपण जे म्हणतो डॉक्टर प्राण्यांचे ते इट वॉज वन ऑफ द मोस्ट अफेक्टेड म्हणजे मेंटल हेल्थसाठी डेट्रिमेंटल प्रोफेशन होतं ते मग सायकॉलॉजिस्ट स्वतः सोशल वर्कर्स जी मंडळी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्समध्ये काम करतात ती काउन्सलर्स ऑप्टोमेट्रिस्ट्स जी पी म्हणजे डॉक्टर्स नर्सेस डेंटिस्ट्स आणि फार्मसिस्ट ह्या सगळ्यांना मॅक्सिमम इम्पॅक्ट झाला मेंटल हेल्थवर त्यांच्या पॅन्डेमिकमध्ये आणि ओव्हरऑल बघितलं गेलं ओव्हरऑल जगभर इन जनरल जर का बघितलं गेलं की अशी कुठली इंडस्ट्रीज आहेत एरियाज आहेत ज्याच्यामध्ये जास्त मेंटल हेल्थ इश्यूज दिसतात तर ते म्हणजे सेल्समध्ये जे सेल्स लोकं असतात त्यांच्या बाबतीत दिसतं फूड सर्व्हिसेसमध्ये जे असतात त्यांच्या बाबतीत हेल्थकेअरमधले सगळे मिलिटरीमधले सोशल वर्क करणारे आणि टीचिंग फील्डमध्ये असलेले ह्यांच्यामध्ये मॅक्सिमम दिसून येतं आता मी माझा फोकस इंडियाकडे आणतो इंडियामध्ये मेंटल हेल्थ काही ना काहीतरी इश्यूज कंडिशन्स असलेली लोकं टोटल ॲप्रॉक्सिमेटली एस्टिमेशन आहे सगळ्या सगळ्या गोष्टी एस्टिमेटेडच असतात स्टॅटिस्टिक्समध्ये आपण जे बघतो तर एस्टिमेट आहे की भारतामध्ये सहा कोटी लोकं आहेत ज्यांना मेंटल हेल्थ इश्यूज आहेत चार कोटी लोकं आहेत ज्यांना एन्झायटी आहे आणि वय तेरा ते मधली जी मुलं आहेत अशी एक कोटी मुलं आहेत ज्यांना इमिजिएट इंटरव्हेन्शनची गरज आहे अशा स्टेजला त्यांची मेंटल हेल्थ कंडिशन डेट्रीमेंटल झालेली आहे अशी एक कोटी मुलं आहेत भारतामध्ये दुसरी गोष्ट आहे सुईसाईड तर सुईसाईडचे रेट जे आहेत ते जर का पूर्ण जगातले सुईसाईड आपण बघितले तर भार भारतातले सुईसाईड कॉन्ट्रिब्युट्स टू थर्टी सिक्स पर्सेंट ऑफ ग्लोबल सुईसाईड्स म्हणजे केवळ टोटल जगातल्या टोटलपैकी थर्टी सिक्स पर्सेंट हे भारतात होतात सुईसाईड्स त्याच्यानंतर टी ट्रिपल एल एफ फाउंडेशन एक आहे त्यांनी नॅशनल सर्वे केलेला होता एक लोकांचा ॲटिट्यूड काय आहे मेंटल हेल्थकडे ह्याचा अंदाज घ्यायला तर त्या सर्वेचे रिझल्टही जरा इंटरेस्टिंग आहेत ते मी शेअर करतो लोकांना विचारलं गेलं पार्टिसिपंट्सना की ज्याला मेंटल हेल्थ इलनेस आहे त्या व्यक्तीला तुम्ही कसं डिस्क्राईब कराल तर ते डिस्क्रिप्शन लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्यापैकी और अनेक गोष्टी बरोबर होत्या म्हणजे त्या दाखवून देतात की लोकांना अवेअरनेस आहे तो म्हणजे टॉकिंग टू देम मी स्वतःशी बोलणं डिप्रेस्ड असणं स्पेस आउट होणं म्हणजे विचारात मग्न होणं दुसऱ्यांशी कनेक्ट होऊ न शकणं इझिली डिस्ट्रॅक्ट होणं दुःखात असणं ग्रीफमध्ये असणं निराश होणं अति अति साफसफाई करणं किंवा कधीकधी प्रोन टू व्हायलेन्स असणं ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी लोकांनी काहीशा बरोबर अवेअरनेसच्या अँगलने सांगितल्या पण काही काही लोकांनी हेही सांगितलं लो। अशाही गोष्टी सांगितल्या ज्या स्टिग्मा रिलेटेड आहेत जे आपण आधीच्या एपिसोडमध्ये म्हंटलं फोर्टी सेवन पर्सेंट लोकांनी म्हंटलं लो की ज्यांना मेंटल हेल्थ इलनेस आहे ती लोक रिटार्डेड आहेत ह्या शब्दात सांगितलं फोर्टी सेवन पर्सेंट लोकांनी चाळीस टक्के लोकांनी म्हंटलं लो की ज्यांना मेंटल हेल्थ इलनेस आहे ते वेडे आहेत स्टुपिड आहेत मॅड क्रेझी आहेत आणि थर्टी एट पर्सेंट लोकांनी म्हंटलं की ज्यांना मेंटल हेल्थ इलनेस आहेत ते अगदी बेजबाबदार केअरलेस इरिस्पॉन्सिबल लोक आहेत तर ह्याच्यामधनं थोडं आपल्याला जे मी स्टिग्मा म्हटलेले होते आधीचे त्याचाही प्रवलन्स दिसून येतो साठ झिरो सिक्स्टी पर्सेंट लोकांनी हेही म्हटलं की मेंटल हेल्थ इलनेसचं वन ऑफ द मेन रिझन्स इज लॅक ऑफ सेल्फ डिसिप्लिन आणि इज लॅक ऑफ विलपॉवर हे मी त्या स्टिग्माजमध्ये सुद्धा मुद्दा मांडलेला होता साठ टक्के लोकांना असं वाटतं की एक डिसिप्लिन नसल्यामुळे मेंटल हेल्थ इलनेस होतात ऑलमोस्ट सत्तर टक्के लोकांना असं वाटतं की ज्यांना मेंटल हेल्थ इलनेस आहे त्यांना कुठलीही जबाबदारी देऊ नये अजून साठ टक्के लोकांना वाटतं की जे जे मेंटल हेल्थ इलनेस ज्यांना ज्यांना आहे त्यांचा आपापला एक ग्रुप करावा आणि त्या लोकांना त्याच ग्रुपमध्ये ठेवावं ज्यांना मेंटल हेल्थ इलनेस नाही आहे त्यांच्याबरोबर त्यांचं इंटरॅक्शन नको फॉर्टी सिक्स पर्सेंट लोकांना वाटतं की ज्यांना मेंटल हेल्थ इलनेस आहे त्यांच्यापासून लांब राहणंच चांगलं फोर्टी फोर पर्सेंट लोकांना वाटतं की ज्यांना मेंटल हेल्थ इलनेस आहे ते कायमच अग्रेसिव्ह आणि कायमच व्हायलंट वा असतात चाळीस टक्के लोकांना वाटतं की जर का तुम्ही मेंटल हेल्थ इलनेस असलेल्या व्यक्तीबरोबर चर्चा केलीत गप्पा मारलीत गप्पा मारल्यात तर तुम्हालाही मेंटल हेल्थ इलनेस होईल आणि चाळीस टक्के लोकांनी म्हटलं की त्यांना भरपूर भीती वाटते की त्यांच्या नेबरहूडमध्ये त्यांच्या सोसायटीमध्ये मेंटल हेल्थ इल इलनेस असलेली लोकं असू शकतात या कल्पनेनेच त्यांना भरपूर भीती वाटते तर ह्या रेकॉर्डिंगमध्ये मी ह्यावरच गोष्टी सोडतो आहे की हा असा डेटा कलेक्ट केला गेलेला आहे ह्या म्हणजे ह्या गोष्टी ज्या आता मी सांगितल्या टक्केवारी सांगितली त्या तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशा लिंक आहेत आधीच्या एपिसोड्समध्ये जी माहिती दिली आहे त्याला त्याला धरून मला तरी क्लिअर कट त्याच्यामध्ये लिंक दिसते आणि अवेअरनेस अजून वाढवण्याचा इम्पॉर्टन्स किती आहे किती महत्त्वपूर्ण आहे हे दिसून येत आहे तर चला मी रेकॉर्डिंग्स थ्रू माझं काम करतो आहे आणि आय एम शुअर ऑलरेडी तुम्हीसुद्धा हा अवेअरनेस स्प्रेड करायला सुरुवात केलेलीच असेल दिस इज द हाफ वे मार्क दहापैकी हा पाचवा एपिसोड होता हाफ वे थ्रू आहोत आपण सेकंड हाफ नेक्स्ट एपिसोडमध्ये इन एपिसोड सिक्स Until then, take care. Bye-bye.